नवी मुंबई की ताजा और तेज खबरों के लिए तेज नवी मुंबई चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाइए। देशात तसेच महाराष्ट्रामध्ये विविध कोविड सेंटरमध्ये महिला रुग्णांसोबत अत्याचाराच्या झालेल्या घटना दैनंदिन वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांतर्फे समोर येत आहेत। अशाच प्रकारच्या काही घटना नवी मुंबईमध्ये घडू नये म्हणून महिलांच्या सुरक्षेचा विचार करत महिला रुग्णांसाठी वेगळे कोविड सेंटर व त्या कोविड सेंटरमध्ये नर्स, डॉक्टर व सुरक्षा रक्षक या महिलाच असाव्यात अशी मागणी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा दुर्गा ढोक व माजी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर व पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्याकडे केली आहे। यावेळी महामंत्री मंगल घरत, सुहासिनी नायडू, कल्पना शिंदे आदी महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या। याबद्दल अधिक माहिती महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा दुर्गा ढोक व माजी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करण्यात आलेले महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष आपल्या उमाताई खापरे यांनी सांगितलं, म्हणजे त्यांच्या आदेशानुसार आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता जसं करोना पॉझिटिव्ह ज्या महिला आहेत त्यांच्यावर जे अत्याचार होतात आहे, तर त्यांना असं म्हणायचं होतं की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आपले पोलीस आयुक्त असू दे, महानगरपालिकेचे आयुक्त असू दे, त्यांना आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचं एक निवेदन पत्रक आपल्याला देण्यासाठी सांगितले जातं। तसंच आम्ही आज ज्या निवेदन पत्रकामध्ये बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा हे असावा, महिलांच्या सुरक्षितेसाठी समजा त्यांच्या फॅमिलीला जर पूर्ण फॅमिली कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्यांच्या फॅमिलीला एकत्र ठेवण्याची पण आम्ही मागणी केलेली आहे। तसंच सॅनिटरी नॅपकिनचं सुद्धा त्यांना आम्ही ती सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितलेलं आहे। आणि सफाई कर्मचारी असू दे, महिला डॉक्टर असू दे किंवा वॉर्ड ज्या महिला वॉर्ड बॉय असतात ते तिथं पण महिलांची आम्ही मागणी केलेली आहे। तसंच आम्हालाही आयुक्तांना आम्ही आता लेटर दिलं तर आयुक्तांकडून पण आम्हाला अतिशय छान प्रतिसाद मिळालेला आहे, पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळालेला आहे, त्यासाठी आयुक्तांचं पण धन्यवाद। थँक्यू। आयुक्त साहेबांना येऊन भेटलेलो आहोत। तर आपल्याकडे महानगरपालिकेच्या माध्यमातून बरेचसे नवीन कोविड सेंटर्स सुरू झालेले आहे जिथे आपल्या महिला ज्या पेशंट्स आहेत कोरोना पॉझिटिव्ह त्यांना ॲडमिट केलं जातं। आता ह्या जे सगळे सेंटर्स आहेत, पहिले आपल्याकडे सिडकोचं एक्झिबिशन सेंटर होतं, आता तुर्भ्याला दोन सेंटर्स सुरू झालेले आहेत, आगरी कोळी भवन आहे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी या महिलांना आपण ॲडमिट करतो आहे। पण ह्या जेव्हा सेंटर्समध्ये महिला ॲडमिट होतात तेव्हा तिथे कुठेतरी त्यांना असं कुठलीही टाईपची भीती अशी नसली पाहिजे आणि सुरक्षितता जी आहे ती त्यांच्यासाठी प्रॉपर असली पाहिजे, हे आमचं आजचं निवेदन होतं त्यांच्याकडे। आणि त्याचबरोबर त्यांना सोयी पण प्रॉपर मिळाल्या पाहिजे। तर आमचे मुद्दे असे होते की त्या ह्या सेंटर्समध्ये महिलांसाठी जे त्यांना बघणारे नर्सेस आहेत किंवा आया आहेत, तिथे जे असणारे सुरक्षा रक्षक आहेत, हे सगळे पण महिलाच पाहिजे, कारण मग तुम्ही तिथे पुरुषांना ठेवून काही अर्थ नाही आहे। तिथे कुठेतरी एक चान्स असतो की काहीतरी वाईट घडू शकतं। आपलं महानगरपालिकेच्या आपल्या हद्दीमध्ये अजूनपर्यंत अशी घटना घडलेली नाही आहे, पण केसेस वाढत चाललेल्या आहेत आणि सांगता येत नाही, आणि म्हणून आम्ही त्यांना हे निवेदन केलेलं आहे की इवन डॉक्टर्स जर का शक्य झाले त्याही महिलाच असल्या पाहिजेत, कारण महिला पेशंट ज्या असतात त्यांना डॉक्टर्स महिला असल्या की त्या ओपनली बोलू शकतात त्यांच्याशी, त्यांचे दुसरे काही प्रॉब्लेम्स होत असतील, कारण या कोविड आजारामध्ये त्यांना दुसरं काही होत असेल, मग गायनोकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असले तरी ते एक महिला
महिला डॉक्टरला व्यवस्थित सांगू शकतात. आणि म्हणून आम्ही हे निवेदन केलेलं आहे की तिथे जेवढे काही आजूबाजूला त्यांची काळजी घेण्यासाठी आपण अपॉइंट करतो आहे लोकं, ती सगळी महिला असली तर जास्त बेटर आहे. त्याचबरोबर या सेंटर्समध्ये सॅनिटरी नॅपकिन्स जे आहे त्याचे डिस्पेन्सर्स, तुम्हाला माहितीच आहे आपण आपल्या शहराच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी हे डिस्पेन्सर्स लावलेले आहेत, तसेच ह्या सेंटर्समध्ये पण हे डिस्पेन्सर्स लावणं हे गरजेचं आहे, ह्याचंही आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. आणि आय सी यू आणि व्हेंटिलेटरचे जे बेड्स आहेत त्यांची संख्या आपल्याला माहिती आहे की अजूनही आपण त्याच्यासाठी थोडं स्ट्रगल करतो आहे. तिथे थोडंसं महिलांना वेगळं ठेवणं हे शक्य नाही असं आयुक्तांनी सांगितलेले आहे. पण मला असं वाटते की त्यामध्येही जर का आयुक्तांनी काही बेड्स महिलांसाठी पण राखीव ठेवले तर खूपच बरं होईल. आणि बाकी पोलीस आयुक्त जे आहेत तर त्यांनाही आम्ही भेटायचा आत्ता प्रयत्न करणार आहोत, त्यांनाही निवेदन देणार आहोत की ह्या ज्या सेंटर्समध्ये पोलिसांचाही एक जे पथक आहे त्यांनी तिथे पिरियॉडिकली जाऊन बघावं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या महिलांना जर का कुठेही असं वाटत असेल की ते असुरक्षित महसूस करत असेल, स्वतःला त्या फील होत असेल असं काही, तर मग त्यांनी त्यांची कंप्लेंट घेण्यासाठी ह्या सगळ्या सेंटर्समध्ये कुठेतरी कोणीतरी स्पेसिफिक माणूस असावा. त्यांनी सांगितलंय की ह्या सगळ्या बाबतीत ते नक्कीच लक्ष देतील आणि जिथे जिथे कमी आहे, जसं त्यांचं म्हणणं होतं की सुरक्षा रक्षक अजूनही आपले जे आहेत ते महिला नाही आहेत, सगळीकडे पुरुष आहेत, तर ते म्हणाले त्यांची महिलांची संख्या जी आहे ते आपण वाढवू आणि जिथे जिथे महिलांचा वॉर्ड आहे तिथे तरी कम्प्लिटली महिला सुरक्षा रक्षकच आपण अपॉइंट करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. फक्त डॉक्टर्सबद्दल त्यांचं म्हणणं आहे की सगळीकडे आम्ही मेल डॉक्टर्स आणि फिमेल डॉक्टर्स असं आम्ही डिफरेंशिएट नाही करू शकणार, तर तिथे कदाचित थोडं कॉम्प्रोमाइज आपल्याला करावं लागेल. कॅमेरामॅन प्रणित कापसेसह कविता लोखंडे, तेज नवी मुंबई.